तिला जाम हौसे दुनियादारीची. कोणी प्रॉब्लेम मध्ये असेल ना तर तिला लगेच सुळका येतो. पुळका गड्या ते किंजलने मराठी पण बिघडवलं तुझं. तिचा पिच्छा सोड आता. काय बोलतो स्कॉलर तू, शिक्षकांना फॉलो केलं पाहिजे. करा करा. माझं जर माझ्या घरी कळलं तर माझ्या बहिणीच्या लग्नात खूप प्रॉब्लेम्स येतील. माझ्यामुळे माझ्या बाबांना त्रास. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. बस इकडे ये बस बस. नाही 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 जायचं. आपण जाणं कॅन्सल आणि रडणं पण कॅन्सल. ओके तू खरंच राहा यार इथे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात ना एक वेगळं स्वप्न आहे. मान्य आहे आम्ही भांडतो वगैरे, पण कठीण प्रसंगी नेहमी एकमेकांच्या बरोबर उभे असतो. पूर्ण एपिसोड पहा Z5 स्कॉलर गेला. मी आहे ना. तूच माझा दोस्त आहेस मित्रा. ये तू ये काय सॅम सॅम ए रडतात का असं? काय बोलतोस तू? मुलींमुळे प्रॉब्लेम होतात. हो ना यार, मुलींमुळे प्रॉब्लेम होतो. सोड तुला नाही सॅम सॅम ए मला सांग मला सांग, नागावकरांच्या प्रगल्भामुळे तुला काय प्रॉब्लेम झाला रे? अशू यार, प्रगल्भाचा गिटार का छेडलास? माझ्या मँडोलिन मध्ये त्रास व्हायला लागला ना यार. अरे अशू गेला, चावी देऊन गेला. यार काय बोलल तुला म्हणून सांगतो यार. आधी माझ्या बरोबर फिरली, नंतर माझ्यावरच फिरली रे ती. मुली अशाच असतात. दर व्हॅलेंटाईन डे ला मी तिला 5-star हॉटेल मध्ये न्यायचो, तेव्हा ती तिकडे मेक्सिकन फूड मागवायची. मी खात असताना मी तिला न्याहालत बसायचो. तिच्या चेहऱ्यावर टाकोशी स्माइल आणि माझ्या मनात नाचोज विथ साल्सा डीप. साल्सा सगळं माहिती रे तुला. मी दिदींचं हे मेरे वतन केलो गो जितक्या वेळा ऐकलं नसेल ना, तितक्या वेळा तुझी कॅसेट ऐकली. तुझ्या माहितीसाठी सांगतो, ती मुलगी माझ्या आयुष्यात नाही आली, माझ्या घरात आली आहे. घरात अरे नाही पिणार ते, घेऊन जा, खरंच घेऊन जा. तुझे उठ. काय आलं? उठ.
काय चाललंय? कोण आहे? का? मित्र आहे माझा भोला. भोला से हाय. रस्त्यात भरकटल्यासारखं फिरत होता बिचारा. पोटात अन्न नाही, डोक्यावर छप्पर नाही. शायनिंग इंडिया मधल्या एका तरुणाची दारुण अवस्था मला बघवलीच नाही. माझं हृदय द्रवलं. मी थेट भोलाला घरी घेऊन आलो. आता भोला आपल्या बरोबरच आपल्या घरात राहणार आहे. काय भोला? भोला फ्लॅट कसा वाटतोय? चांगला आहे ना? 1 BHK. हे बघ इथे आतमध्ये ना मुलींची बेडरूम आहे, पण आपण तिथे जायचं नाही. या दोघींना डिस्टर्ब करायचं नाही. या बाजूला टॉयलेट आहे आणि इथे आतमध्ये किचन आहे. 24 तास पाणी येत. सरा ऑकवर्ड झालाय. गाईस प्लीज मेक हिम फील ॲट होम. गेस्ट आहे आपला. काय चाललंय हे? काय बोलले? कोण? काय हे? परोपकार. अरे मीनल दिदींकडनं शिकलोय मी. हिची रेशमा इथे राहू शकते तर मग माझा भोला का नाही? इंटरव्ह्यू ऑफ रेशमा. हा रेशमा, तुझं नाव काय? रेशमा. तिच्याकडे काय बघते? टॉक टू मी. गाव? अकोला. अच्छा, म्हणजे कर्नाटक? बेबी महाराष्ट्र. विदर्भ. मी सरनेम विचारलंय तुला तुझं. विदर्भात येतो अकोला. बेबी आर प्रेझेंट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र मिस्टर फडणवीस, ही इज फ्रॉम विदर्भ. तू ओळखतेस त्यांना? नाही म्हणजे दोघेही विदर्भ विदर्भ की सांग ना. नाही, ती ओळखते त्यांना पण ते नाही ओळखत तिला. ओके ओके. साहब खाना दो ना. अरे आप थोड़ा शांत रहो ना, मुझे काम करना है. साहब भूख लगा. तुम्हें थोड़े दूर रहो. आप पास मत. अरे आप पास मत. ओ साहब. अरे क्या कर रहे हो? अरे रुको रुको रुको. अरे रुको रुको रुको. अरे ओ साहब. ओ साहब. फ्रीज फ्रीज. स्टॉप स्टॉप. आशु. नहीं. काय काय काय? याला याला दे ना. काय ते काय ते नूडल्स वगैरे याला दे. तू बघितलं नाही का? काय? मी हात हलवत आलो. घरातल्या सगळ्या नूडल्स संपल्यात, याच्यावर कुर्बान झालेत. ए बाबा आता काय भांड पण खातो का? ए ते तरी ठेव ना बाबा. अरे ते सुजयचे, तो रोज त्यातच खातो. हे बघ हा बघ हा बघ, अख्खा रोम जळाला हा. हे फिडल खाजवत बसलाय. ए फिडल म्हणजे बासरी ना. हो. अरे ही गिटार आहे स्कॉलर. हो. शट अप. इनफ यार इनफ. रिअली बाहेर काढ काय वलं याला आधी. आणि तुम्ही माझं भांड दिलं. दिस इज नॉट फेअर यार. मीनलला जाऊन सांग ना. का नाही? करेक्ट आहे. तू तिला काहीच बोलणार नाहीस रे. तिने जी मुलगी आणली ती तुला 3,000 रुपये भाडं देईल ना. हा बिचारा बोला 3,000 रुपये कुठनं आणणार? काही बोलतोय. काही नाही, खरंय. काम आणि कॅल्क्युलेशन हे सोडून तुला दुसरं काही जमतं का?
माझ्यावर काय येतो यार? मला काय माहिती आशू, त्याला नूडल्स आणून दे, मला पैसे दे ना. नूडल्स काय याला? मी का पैसे देणार? बटर आणि चीज अरे काय पाहुणे पैसे देऊ? अरे अरे एक मिनिट थांबा, मी का पैसे देऊ? अरे थांब ना, नाही येत पैसे. थांब ना, मला लहानपणापासून आई बाबांनी हवं ते सगळं दिलंय, मी कधी चोरी केली नाहीये. अंडरस्टँड डिअर. अगं पण तू एवढ्या टोकाचं डिसिजन नको घेऊ ना. माझ्या बरोबर ना काहीतरी वाईटच होणार आहे. मला चोर म्हणाला आणि माझं लग्न पण. रुमाला हे बघ रेश्मा, हे बघ, यू बी ब्रेव्ह. ओके, कुठला आणू? आण कुठलाही. हे बघ रेश्मा, तुला ब्रेव्ह राहावंच लागेल. हा चालेल. अगं तुला कळत नाही का? बी ब्रेव्ह. हा हे बघ, तो तुला चोर म्हणल्याने तू काय लगेच चोर होतेस का? मागच्या वेळेला माधुरी दीक्षित म्हणाला होता, पण ही झाली का? नाही म्हणजे आम्हाला माहितीये तू चोर नाही. घड्याळ चोरून तू लपवणार कुठे? या बागेतच ना. हा पण यात नाहीये ते. बघ माझी बॅग, बघ बघ ना, बघ माझी बॅग नाही गेली आहे मी चोरी. बघ ना, बघ. कर चेक माझी बॅग, कर ना, मी नाही गेली आहे चोरी. मला घड्याळ आवडतही नाही. मला गिफ्ट मिळालेली घड्याळ ना रेवाला दिली आहेत मी. घड्याळ चोरलं म्हणे एकदा एकदा मला रस्त्यात 50 रुपये सापडले, ते जाऊन पोलीस स्टेशनला देऊन आले. तुला चोर म्हणतोस? आमच्या घराची परिस्थिती वाईट असताना पाण्यात बुडवून खाल्ली आहेत बिस्किट, पण चोरी केली नाही. चोर म्हणतोस तुम्हाला? करा ना बॅग चेक, करा. स्वतः चोरलेली वस्तू चोर कधी स्वतःजवळ ठेवतो का? काल रात्री लपवलं असेल कुठेतरी. काय बोलतोयस तू, कळतय का तुला? मिनल तू बोलू नकोस, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालंय. बिस्किटाचा विषय निघाला म्हणून सांगतो, तू या घरातलं तुटलेलं बिस्किट आहेस. तुटलेलं बिस्किट म्हणजे? म्हणजे गरम चहात कसं एखादं बिस्किट तुटून पडतं, ते बिस्किट काढण्यासाठी आपण दुसरं बिस्किट वापरतो, त्याचाही त्यात नाहक बळी जातो, मग तिसरं मग चौथं. एवढं करू नये, ते पहिलं बिस्किट मिळतच नाही. मी स्वतः तर जातच आणि त्याबरोबर बाकीच्या बिस्किटांनाही घेऊन जात. मग चमचाने काढायचं ना ते बिस्किट. हा तो चमचा नेहमी लेट येणारा, बिस्किट शहीद झाल्यानंतर. तुम्ही सगळे इतर बिस्किट आणि हा तो चहा, त्याचा चटका मला बसला तर तुम्हालाही बसणार आहे. त्यामुळे आपापल्या वस्तू नीट सांभाळून ठेवा, नाहीतर चटका बसेल. काही बोलले आई? तू काय बोलतोस? काय बोलले? तुला कळतंय का काय लावलंय तुटलेला बिस्किट वगैरे? नाही मी काय वेडा आहे का? हो वेडा आहेस तू, तुला कळत नाहीये काय बोलतोस. तिने सांगितलं स्वतः का शोधून बघत मी बेसलेस आरोप माझे पैसे तू माझे पैसे हाच आहे की तिने चोरलेला नाहीये, तिच्यावर आळ घेऊ नकोस. ज्यांनी कोणी चोरलं असेल त्याच्याकडनं घेऊ. एक मिनिट सांग ना मग. एक मिनिट गेली पण ती.
युअर सच अ डॉग कैवल्य. तू कसा एका मुलीवर चोरीचा आळ घेऊ शकतोस? मुली आजकाल कुठेच मागे राहिल्या नाहीयेत ना. काय बोलले मी? एक मिनिट, एक मिनिट, तुला एक गोष्ट क्लिअर करू का? बोल. तुझं तोंड आहे ना गटार आहे गटार. अरे थँक्स. यु आर वेलकम. मला एक कळत नाही सुजय, मी जे बोललोय ते खरं का नाही वाटत तुम्हाला? तुझं घड्याळ हरवलंय ना? हा मग कशावर तिने घेतलं? एक्झॅक्टली काय लावलंय घड्याळ? घड्याळ का स्वतःच्या पैशाने घेतलंयस तू? हडलानीच दिलं असेल. काय बोलले? एक लक्षात ठेव, माझ्या वडिलांशी माझा काही संबंध नाही. आणि सुजय, तुला पैशांची भाषा जास्त चांगली कळते म्हणून सांगतो, ते घड्याळ 25,000 आहे. पण त्याहूनही जास्त हे महत्वाचं आहे की ते मला माझ्या आईने दिले. काही झालं ना मी ते घड्याळ मिळवणारच. हाय मिनल, कशी आहेस? सुजय, डू यू हॅव सम टाइम फॉर मी? एक मिनिट. ऍक्च्युली यू गेट लॉस, तुझ्यासाठी एक मिनिट पण नाही माझ्याकडे. यो अशु, यो पचा. कैवल्य सॉरी. काय रे? म्हणजे ऍक्च्युली मी येणार होतो तुझ्या बरोबर, पण किंजलला जरा काम होतं पासपोर्ट ऑफिस मध्ये. इट्स ओके अरे, इट्स ओके. हे बघ, वेळ फार महत्वाची असते. हो हो, जायचं होतं ना अपॉइंटमेंट. हो, किती वाजता आहे तुझी अपॉइंटमेंट? नाही अपॉइंटमेंट झाली आता. हो का? आता किती वाजलेत? आणि आता सांगतो ना. नाही, माझ्याकडे घड्याळ आहे ना. माझ्याकडे मला घड्याळाची गरज नाही. अरे माझं घड्याळ फार महत्वाचं. माझ्याकडे घड्याळ किती वाजले? बरं ठीक आहे. ती ऑब्व्हियस करायला लावलंस यार. अरे गुड. ए सर्वांनो, एव्हरीबडी, एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. काय हे? कैवल्यला घड्याळ मिळालं. ही गेटेड द क्लॉक वॉच गॉट. येस 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 येस. कैवल्याचं घड्याळ सापडलं. सापडलं ना? हा सापडलं ना? मिळालं ना? कुठे मिळालं? अरे तो आशूचा मित्र भोला, चोर निघाला रे साला. बघितलं? म्हणजे याच्या त्या भोलानी चोरी केली आणि हा चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघालाय. संन्याशिणीला? किती चीप आहेस रे तू कैवल्य. मी आहे त्यात खुश आहे मिनल. मी काय म्हणतो, मिळालं ना घड्याळ? हा चला ना सेलिब्रेट करू. मूड नको ना खराब करू मिनल. कम ऑन लेट्स सेलिब्रेट यार. आशू याला सांग मी याला मारे ना. मी फार जोरात मारते कैवल्य. ते मिळालंय ना आता. मग आता शांत बसा ना, संपवा ना हा विषय. कम ऑन यार गाईज, लेट्स सेलिब्रेट यार. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण कारण आहे का सेलिब्रेशनला? आहे ना, खूप मोठं कारण आहे. मी तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट घेऊन आलोय, खास करून माझ्या प्रिय मिनल साठी. मला नकोय. ओके गाईज, नाव दॅट आय गॉट इट द क्लॉक, लेट मी प्रेझेंट बिफोर यू द लवली प्रेझेंट, द वन अँड ओनली मिस लोनली इन पंजाबी ड्रेस बट फ्रॉम अकोला. प्लीज वेलकम आर व्हेरी डिअर रेशमा. जिंदगी डिस्ट्रॉय करने से अच्छा है कि
की आपल्यापैकी एक कोणतरी कॉम्प्रोमाइज करेल आणि कॉम्प्रोमाइज करणारी तू आहेस याबद्दल मला खरंच वाईट वाटतंय. I'm really sorry, Reshma. मुझे लगता है कि यही एक ऑप्शन है. मीनल तू माझ्या जागी असतीस तर तू असा विचार केला नसतास. Isn't it the only option? एक स्त्री म्हणून विचार कर. नव्हता तिथे, त्याची गर्लफ्रेंड होती निशा. आणि ती मिनल पेक्षा जास्त मॉड आहे. तिचे कपडे असले भारी होते ना. तुम्ही पण गेला होता? नाही ना, पण आपल्या मॅडम मिनल गेल्या होत्या लेक्चर द्यायला. तिला मॅडम मिनलचं लेक्चर संपलं आणि मॅडम निशानी सोहम कोहम मी कोण आहे या पृथ्वीवर जन्माला का आले यापेक्षाही गंभीर एक प्रश्न मॅडम मिनल कडे फेकला. तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस मिनल? यावर मिनल मॅडम कडे काहीच उत्तर नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि त्या परत आल्या. शट अप गाइस, तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतात? आम्ही त्या लेक्चरला बसलोच नसतो. नाही कळलं मला खरंच काय बोलावं ते. म्हणजे तिची बाजू मला पटली वगैरे असं काही नाही, पण तिच्या प्रश्नांची उत्तरं नव्हती माझ्याकडे. आणि हिच्या लाईफची नॉट इतकी विचित्र बांधली आहे ना की ती सोडवणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे थोडक्यात काय, रेशमाने राकेशला विसरून जायला हवं. या जगात सगळ्यात जास्त बिझी कोण माहितीये? कोण? हिचे अश्रू. गप्रे काय वल्ल्य. सायलेन्स प्लीज. तुम्हाला दिसत नाही का ती रडतीये ते? रेशमा बच्चं झालं ते झालं, या अश्रूचं आयुष्य कायच होत नाही. पण तो रडतो का? तस तर राकेश ना सगळं ठरलेलं आहे, फक्त तू रडून काय उपयोग आहे? हे बघ रेश्मा, आयुष्यात अशा खूप गोष्टी आहेत ज्यांच्यासाठी आपण जगलं पाहिजे. आता आम्ही नाही का जगत मजे. ज्याच्या बॉसचा फोन आला की आम्हाला खूप मजा येते. हे बघ रेश्मा, आपल्या घरात मुलं हरवलेल्या निरुपा रॉय सारखा चेहरा करायला मनाई आहे. म्हणजे आम्हाला जर रडायला आलं ना तर आम्ही बाथरूम मध्ये जातो आणि तो प्रोग्राम उरकतो. म्हणजे जे टिश्यू पेपर ठेवलेत ना बाथरूम मध्ये, ते ऍक्च्युली स्पीकिंग त्याच्यासाठीच. म्हणजे बघ, नॉट क्राय, इट इज सिम्पल सिम्पल टू फॉरगेट राकेश. एक्झॅक्टली. फॉरगेट आर सायलेंट. राकेशला ताबडतोब तुझ्या आयुष्यातनं काढून टाक. म्हणजे असं समज की राकेश नावाचा प्राणी तुझ्या आयुष्यात कधी नव्हताच. हा राकेश वगैरे वगैरे असं काही नसतं. एक येडी आहे का यार तू? हे बघ, राकेश ना ही एक अंधश्रद्धा आहे. आणि आता आपण कुठल्या काळात जगतोय, आपण कुठे जातोय, अशा वेळी तू या अशा अंधश्रद्धा बाळगणार आहेस का? हा ग्रेट. एक्झॅक्टली. मग आत्ताच्या आत्ता जब वी मेट मधल्या करीना सारखं तुझ्या सगळ्या राकेशच्या आठवणी बाथरूम मध्ये फ्लश करून टाक. जा. ए मॅड, चोकअप होईल ना. अशु, तुला माहितीये का रे, इनोसन्स आणि मूर्खपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि आपली ऍना आहे ना, खूप इनोसंट आहे. वेलकम. तो तुला मूर्ख पण म्हणाला? नाही ग, मूर्ख तो म्हणाला, मी इनोसंट म्हणालो. काय, मी काहीच नाही बोललो. नाही, कोण मूर्ख म्हणाला?
दोन बाजू असतात बरोबर एक मूर्ख मी तुला ऐक ना तू मास्क तूच घाल ना तुम्ही असंच करता नेहमी का आम्ही काय केलंय रेशमाला जाऊन मारून येतो सुजय ए सुजय अरे आहेस का घरात निकम आजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या की बसा की अरे बाबा मला अजिबात बसायला वेळ नाहीये बघ मी वॉकला गेले होते की नाही मला बकुळीची फुलं मिळाली तुझी आठवण झाली ते घेऊन आले बघ तुझ्यासाठी क्या बात है बकुळीला तोड नाही हो निकम आजी क्या बात या पिढीमध्ये तू एकटाच आहेस रे बाबा कि ज्याला बकुळीची फुलं माहिती आहेत आणि ती आवडतात सुद्धा आजकालच्या कवींना तरी माहितीये का रे बकुळ हा आमचे मंगेश पाडगावकर कसं लिहिलंय त्यांनी या सगळ्या बकुळ फुलांची शपथ तुला आहे क्या बात आमची अख्खी पिढी या बकुळीचा सुगंध घेण्यात गेली रे नाहीतर आजकाल काय चाललंय चार बॉटल वोडका आणि काय कसला रोजका काय आता हे सगळं चालणार असो निकम आजी मला काय वाटतं माहितीये का हे सगळं असू दे ना पण आमच्या पिढीने सुगंध जपायला हवा आमच्याकडे सगळं आहे हो पण ठेरावच नाही हा असा बकुळीचा वास घेतल्यानंतर जे वाटत ना तो ठेराव आहे आता हा ठेराव मिळाला दिवसभर आता मी रॅट रेस मध्ये पळायला मोकळा अरे बाबा तू मोकळा आहेस पण मी कुठे मोकळी आहे बाबा मला घरात पुष्कळ काम आहेत आणि तू काही मला पाणी बिणी विचारत नाही तेव्हा जाते बाबा मी माझ्या घरात जाऊन पाणी पिते हा पाणी रेशमा नमस्कार रेशमा निकमाजी तू लग्न केलंस हा ठेराव कधी घेतलास अहो नाही इकडे राहायला आलीये रूममेट नॉट सोलमेट कळलं कळलं मिस्टर कुठे असतात ग तुझे आजी त्याच दुसरीकडे म्हणजे कळलं घे पाणी घे पाणी घे हे बघ बाळा स्त्री ही जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे म्हणून हिरा न घे असं मी तुला सांगणार नाही हा पण थोडं पॉझिटिव्हली घे अशा वेळी साहिरच्या ओळी आठवायच्या जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया जो खो गया मैं उसको बुलाता चला गया काय कळलं का हा येते मी आजी पेपर अरे हो इथली सगळी मुलं चांगली आहेत बरं का मजेत रा आनंदात ए रडू नको बाई येते कंटिन्यू तुझ्या लग्नाचा विषय काढला तर कंटिन्यू रडत राहशील ना तू अशा ना मग रडण्याचा रेकॉर्ड करू आपण चालेल चहा घेणार काय चहा घेणार तुला माहितीये या घरात साधी किंमत देत नाही कुणी कुणाला तू डायरेक्ट चहा देतेस पूर्ण एपिसोड पहा सी फाय फाय